मानव समाचार मानवता के हक में। आमच्यापेक्षा साहेब विरोधकांना जास्त चर्चा जास्त लागते, अगदी संजय राऊतांपासून सगळ्यांना लागते, भेट झाली का, मग का भेटले, कशाला भेटले, राजकीय धोरण आणि व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध याच्यामध्ये एक प्रकारचा अंतर ठेवण्याची सम्यता हे आम्ही लोक पाहतो आणि त्यामुळे माझ्या घराची पद्धत आहे की 60-70 वर्षाची आम्ही भाऊ मुलं कुठेही असली तर दिवाळीच्या दिवशी त्याची वारावतीला यायलाच पाहिजे आणि ते 3 दिवस एकत्र घालू नये। जे काही वाचलं दिल्या 3 दिवसाच्या त्याच्यामध्ये राजकीय लवलेस सुद्धा नव्हतं, फक्त कौटुंबिक लवलेस होता आणि ते सातत्य ठेवून आम्ही सांभाळलो। साहेब काल अनिल पटेल जे सत्तेतले आता मंत्री आहेत, ते राष्ट्रवादीचे आमदार देखील आहेत, ते असं म्हणाले की अधिवेशनानंतर अजितदादा आणि आपण एकत्र आलेले पाहायला मिळेल असा त्यांनी दावा केलेला आहे, काय नक्की तथ्य आहे का याला? एवढं सांगू इच्छितो त्यांच्या मतदारसंघाची आत्ताच जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाही, त्यामुळे असं काही विधान करता दिसणार नाही, त्याची आम्ही काळजी घेऊ। साहेब काही राज्यांच्या निवडणुका दोन्ही पवार एकत्र काही राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान यामध्ये प्रचारात उतरले आहेत, काही राज्यात ते ओबीसी असल्याचा दावा करतात, काही राज्यात दलितांना चूज करतायत, पहिल्यांदाच ते विकासाच्या गोष्टी सोडून जातीवर आलेत का? नाही असं की दुसरं ज्या पद्धतीच्या गोष्टी प्रधानमंत्री मानतात त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी पाहिजे। मी तुम्हा लोकांना कधी संधी देणार असेल तर मी जवाहरलाल नेहरू यांची भाषण ऐकली, त्यांनी कॉलेजला शिकत होतं, मी त्याच्यानंतरचे इंदिराजी असतील, शास्त्रीजी असतील, त्याच्यापासूनच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांची भाषा ऐकली। एक पथ्य असं फार की प्रधानमंत्री कुठल्याही राज्यात गेले तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याबद्दल अनादराने कधी काही बोलणार नाही। हे पहिले प्रधानमंत्री आले की ते राज्यात जातात आणि राज्याच्या त्यांच्याशिवाय अन्य पक्षाचं नेतृत्व ते असेल तर त्यांच्या व्यक्तिगत हल्ले करतात, चुकीचे हल्ले करतात आणि या 4-5 राज्याच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसतंय आणि माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाही आणि त्याची किंमत त्यांना चुकवायला लागेल। ज्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास धरतो तर त्यावेळेला अशा व्यक्तिगत टीकाचिपाणी माणूस करायला लागतो, हे प्रधानमंत्री वेळेला कोणी केलं नव्हतं, दुसऱ्याने त्या करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे त्याचे परिणाम दिसते। मध्य प्रदेशमध्ये जर भाजपचं सरकार आलं तर रामलालांचं दर्शन मोफत मिळेल असं गृहमंत्री म्हणतात देवाच्या, असं की त्यांनी त्यासाठी दिले देऊ दर्शन भूक देऊ आणि मंदिरात जायला आता पैसे द्यावे लागतात, पूजेचं पुली गेले पंढरपूरला गेला तर पांडुरंगाचं दर्शन तिथे काही पैसे द्यावे लागत नाही, पण जे राम मंदिरात जायचं तुम्ही ठरवलं तर तुमची रेल्वे होकच आणि तुम्हाला दर्शन होकच याचा अर्थ इतक्या पातळीवर राज्यकर्ते होते की त्याची चर्चा नाही केलेली होती। राज्यातल्या 48 जागांसंदर्भात जी चर्चा चालू आहेत वाटपाच्या जागा वाटपाच्या, राष्ट्रवादी साधारण किती जागा लढली? असं आहे की हा निर्णय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे त्यांचं नेतृत्व राहतो आणि त्याशिवाय काही छोटे पक्ष उदाहरणार्थ शेकाव पक्ष एखाद दुसरा तालुका असतो कुठं काँग्रेस पार्टी 4-2 जागा असतील आम्ही आपल्यामध्ये चर्चा करतो, जवळपास आमची चर्चा त्याच्या महत्त्वाच्या पक्षांची झाली आणि आता जी झाली
दिवाळीच्या नंतर बसायचं हा निर्णय घेऊ. पण माझी खात्री आहे की ज्या पक्षांची नावं लिहिली आम्ही एका विचारानं लोकांच्या समोर बजायचो. यायचं होतं आपल्या आघाडीमध्ये, त्याच्याबद्दल काय हालचाली होत आहे का? असं आहे की सर, आमची म्हणजे माझ्या पक्षाची भूमिका त्यांनी जर हे घ्यायची आहे सगळ्यांना साथ द्यायची, तर बाकीच्या पक्षाच्या लोकांना आम्ही आग्रह करू आणि त्यांना आत्मविरोध करायला काही जर पुढे मागे सरकावं लागलं तर त्याची सुद्धा तयारी होती. भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी पण भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. आपलं आपण माढ्याचं नेतृत्व केलेलं आहे, माढ्याचं विधानसभेचं आणि लोकसभेचं काय गणित असणार आहे? आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे देखील आपल्या भेटीला आलेले आहेत, बबनदादा अजितदादांबरोबर आहेत, नक्की काय चित्र असणार आहे? असं की सोलापूर जिल्ह्याची कुठली विधानसभेची जागा यासाठी आम्हा लोकांची नीती ही स्वच्छ. मी जे तीन पक्ष सांगितले, काँग्रेस, राष्ट्रवादी, माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा, आम्ही सगळेजण एकत्र लढवणार आणि या जणांच्या नेतृत्वाखालचं आम्ही सगळेजण एकत्र लढवणार आणि या जागा आम्ही जिंकणार. 48 पैकी किती जिंकता येतील सर? साहेब, दोन पवारांच्या भेटीवर सातत्यानं टीका होत असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की दोन पवार भेटले की घडल्यावरच समजेल काय घडतंय. नक्कीच कळेल, निवडणुकीचा निकाल लागलाच काही. मनोज जरंगेच्या राज्यभर आता दुसरा दौरा सुरू आहे. काल करमाळ्यात सभा झाली, पहाटे 4 पर्यंत लोक सभेसाठी थांबतायत, मात्र एकीकडे राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी कमी होती. आरक्षण मिळेल असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब व्हायला लागलेलं आहे ओबीसी आणि मराठी मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एक बैठक बोलवली. मलाही बोलवलं. त्या बैठकीमध्ये राज्य सरकार काही निर्णय घ्यावा अशा विचाराची भूमिका त्यांच्या ठिकाणी मांडली आणि त्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. त्याचा अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आता हे दोघंही याच्यामध्ये काय करतात याच्याकडे आमचं लक्ष. पण हा प्रश्न दोन्ही सरकारनी लवकर सोडावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये कटुता न होईल याची काळजी घ्या. साहेब, सध्या राज्यात दुष्काळी पाणी होते, पावसाचं प्रमाण खूप कमी आहे.